झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। श्रीमंत दामोदर पंत या फिल्म मध्ये दोन नवे चेहरे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। एक चेहऱ्याला आपण स्मॉल स्क्रीनवर पाहिलंय, पण फिल्मच्या माध्यमातून पहिल्यांदाच बघतोय। अभिनय सावंत आणि मृणाल, खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचंही। दोघांचाही हा पहिला सिनेमा आणि केदारच्या फिल्ममध्ये ती स्टाईल आहे त्याची की प्रत्येक सिनेमामध्ये एका नवीन हिरोईनला तो लॉन्च करतो, पण त्याचबरोबर एका हिरोलाही या सिनेमामध्ये लॉन्च केलंय। किती एक्साइटेड आहात? मला तर खूप एक्साइटमेंट वाटतंय, कारण फर्स्ट टाइम ऑन स्क्रीन मी स्वतःलाच बघणार आहे, त्यामुळे म्हणजे मला आता असं होतं आहे की मला स्वतःचे जरा असे फ्लॉज दिसायला लागले की अरे मी हे असं का दिसतं किंवा, पण म्हणजे खूप एक्साइटमेंट, कारण मला अजून फिल्म बघायची आहे। तर म्हणजे आता खरंच मला काही बोलता येत नाही, कारण हाताला घाम येतो आहे माझ्या, खूप एक्साइटमेंट आहे। मी हे आवर्जून म्हणेन की इतक्या बुजुर्ग अभिनेत्रीवर, बुजुर्ग यासाठी कारण त्यांना आता सिरियलमध्ये मुलगा झाला आहे, तर म्हणून बुजुर्ग म्हटलं मी। यंदा सिरियलचा ट्रॅक हा सांग, तर म्हणून त्यांनी मला सांभाळून घेतलं इतकं, त्याबद्दल खरंच। तुझ्यासाठी पहिला सिनेमा आणि त्यात श्रीमंत दामोदर पंत, इतकं गाजलेलं हे नाटक आहे आणि त्याच्या त्या सिनेमामध्ये तू आहे, कसं म्हणतं? खरं सांगायचं तर काही गोष्टी आपल्याला क्लिक होतात, तसं हे नाटक आहे जे लहानपणापासून माझ्या मनावर ठसलं आहे आणि त्याचा सिनेमा होतो आहे आणि त्याचा आपण एक भाग होतो आहे याचा मला खरंच खूप आनंद आहे। खरं सांगायचं तर मी माझ्या प्रेक्षकांना नम्र विनंती करते, माझ्या प्रियाला नंतर लगेचच मी हा सिनेमा केला। खूप मी नवीन होते, अजूनही मी नवीन आहे, पण माझ्या काही चुका झाल्या असतील तर प्लीज पोटात घ्या आणि नक्की आवर्जून हा सिनेमा बघा 26 जुलै। मोहन हे दोन्ही कॅरेक्टर खूप धमाल कॅरेक्टर्स आहेत त्या नाटकातले, म्हणजे या फिल्ममध्येही तेच कॅरेक्टर्स, या कॅरेक्टर विषयी थोडंस सांगितलं तर सगळी गंमत जाईल ना। पण नाटकात आम्ही पाहिलं, पण फिल्ममध्ये कम्प्लिटली वेगळं आहे। अभिनय निर्मिती मॅमनी नक्कीच हे सगळं पाहिलं असेल, प्रोमो पाहिले असतील किंवा तू बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं शेअर केल्या असतील, काय टिप्स मिळाले? टिप्स बऱ्याच मिळाल्या। तिने एक मुख्य टिप दिली होती की केदारदादाकडे फिल्म करतोयस, तर तो जे सांगेल तसंच कर आणि तुझं काम नक्कीच चांगलं होईल। तर माझं काम जर लोकांना आवडलं, नक्कीच आवडेल ते, तर कम्प्लीट क्रेडिट केदारदादाला, आणि कुठे समजा कमी पडलो तर नवीन आहे, सांभाळून घ्या। ऑल द बेस्ट तुमच्या या नवीन प्रोजेक्टसाठी, आमच्याशी इतक्या आपुलकीने बोलला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।